नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी कलमदानी वंदना कचरू, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भूगाव क्रमांक 1, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आज मी प्रज्ञाशोध किंवा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घटक घेतलेला आहे शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व. उपघटक आहे घरदर्शक शब्द. घरदर्शक शब्द म्हणजे कोण कोठे राहतो हे दर्शविणारा शब्द. हा प्रश्न शिष्यवृत्ती किंवा प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विचारतात. आता मी इथे तुम्हाला काही शब्द दिलेले आहे. डावीकडे प्राण्यांची पक्ष्यांची नावे आणि उजवीकडे त्यांची घरे. पहिला आहे माणूस, घर. मुंगी, वारूळ. हत्ती, हत्तीखाना किंवा अंबारखाना. कोंबडी, खुराडे. घोडा, तबेला किंवा पागा. सुगरण, खोपा. पोपट, ढोली किंवा पिंजरा. घुबड, ढोली. मधमाशी, पोळे. कोळी, जाळे. ससा, बीळ. उंदीर, बीळ. गाय, गोठा. म्हैस, गोठा. पक्षी, घरटे. चिमणी, घरटे. कावळा, घरटे. कोकिळा, घरटे. साप, वारूळ किंवा बीळ. वाघ, गुहा. सिंह, गुहा. धन्यवाद.